UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. पोलिसांना एक दिवसांची सुट्टी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवणार, भाजपा आमदार नितेश राणेंचं भडकाऊ वक्तव्य. वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात, वेडी वाकडी विधानं करून महायुतीच्या नेत्यांना अडचणीत आणू नका, अजितदादांचा मित्रपक्षातील नेत्यांना सल्ला. भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेच्या प्रक्षोभक वक्तव्यावरून अजितदादांची नाराजी, अजितदादांसह महायुतीतील घटक पक्षांनी भाजपा हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती. गणपतीच्या मिरवणुकीवर दगड मारली जातात त्यावर का बोलला नाहीत नितेश राणेंचा अजित पवारांना सवाल. वरिष्ठांना तक्रार करायची तर करू द्या, पण हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही, नितेश राणे ठाम. अजितदादांनी कुणाकडे तक्रार केली याबाबत माहिती नाही. नितेश राणे हिंदुत्वासाठी काम करतात, पण कधी कधी बोलताना वेगळा अर्थ निघतो, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. भाजपा विधानसभेला 2019 प्रमाणे 160 अधिक जागा लढवणार, 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुकीची शक्यता, सूत्रांची माहिती. हव्यात 15 ते 20 जागांबाबत ठाकरे आणि पवार गटाचा दावा, 2019 मध्ये एकमेकांविरोधात लढलेल्या जागांवरती ठाम. राज्यात परिवर्तन महाशक्ती निवडणुकीच्या रिंगणात संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टींची तिसरी आघाडी, 288 मतदारसंघात उमेदवार देणार, जरांगेंसह आंबेडकरांनाही युतीचं आवाहन. नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात गर्दी, फाटक्या साड्या दिल्याचा महिलांचा आरोप, कार्यक्रमाला आलेल्या महिलांकडून आयोजकांवर रोष व्यक्त. तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूमध्ये चरबीचा वापर, मुख्यमंत्री चंद्रबाबूंचा माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींवर आरोप, लाडूमध्ये बीफ आणि माशाचं ऑइल वापरल्याचा नॅशनल डेअरी रिपोर्टच्या तपासणीतही धक्कादायक खुलासा. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात अश्विनचं दमदार शतक, जडेजासोबत 195 धावांची भागीदारी, भारताच्या 300 धावांचा टप्पा पार, अश्विनचं कसोटी कारकिर्दीतलं 6वं शतक. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.